युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथून। आज मोर्शी आगर व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निरपिंगळे येथील विद्यार्थी उपस्थित होते, तसेच तालुका प्रमुख, शहर रोगधर रुग्ण समिती मोर्शी तथा ग्रामपंचायत सदस्य निरपिंगळे रुपेश गणेश, आमदार देवेंद्रदादा भुयार यांचे स्वीय सहाय्यक रोहित नागले व तालुका प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटना हितेश साबळे, उपजिल्हा प्रमुख प्रहार विद्यार्थी संघटना रसिक ठाकरे, प्रहार सेवक प्रज्वल बर्डे, गोलूभाऊ काळे, तेजस पांडे व गौरव गणेश, निखिल गिरटकर व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते। आगर व्यवस्थापक मोर्शी यांनी आश्वासन दिले की सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नेर ते मोर्शी व सायंकाळी 5:30 वाजता मोर्शी ते नेरपिंगळे बस सुरू होणार। मी तालुका प्रमुख प्रहार रुग्ण समिती रुपेश गणेश, माझे सहकारी मित्र हितेश भाऊ साबळे, अधिकारी शक्ती संघटना तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख रसिक भाऊ ठाकरे, प्रहार विद्यार्थी संघटना बाकी सहकारी मित्र निलेश भाऊ यांच्यासोबत आहे। आज आम्ही मोर्शी आगार व्यवस्थापक शर्मा सर यांना निवेदन दिलं आहे की नेरपिंगळे हे 30,000 लोकसंख्येचं गाव असून इथं शेकडो विद्यार्थ्यांना बसेससाठी त्रास होत आहे। यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे। जर 6 दिवसाच्या आज जर बसेस सुरू झाल्या नाही तर आम्ही प्रहार स्टाईलने पद्धतीने आम्ही आंदोलन करू, असा इशारा पण दिला होता। पण शर्मा सर यांनी आम्हाला आश्वासन दिले की तात्काळ आम्ही सोमवारी बसेस चालू करू। त्या आश्वासनावर आम्ही आमचा असं गड जिंकलो की त्यांनी आमच्या पत्राचा मान ठेवला आणि तात्काळ आम्हाला निर्णय दिला। यासाठी आगार व्यवस्थापक शर्मा सर यांचे धन्यवाद। जय हिंद, जय प्रांत।